मागच्या इथल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये मी असं सांगितलं होतं, विद्यार्थ्यांनी तशी लेखी स्वरूपाची तक्रार जर माझ्या विभागाकडे केली, संचालकांकडे केली, तर अशा पद्धतीनं अपवादात्मक संस्था चालक जर वागत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. नाही, मला असं वाटतं की मग एखादं प्रकरण तरी आलं पाहिजे ना. एखादं प्रकरण जर समोर आलं आणि त्याच्यामध्ये जर तथ्य असेल तर आम्ही सुमोटो कारवाई करू, पण जोपर्यंत प्रकरणच येत नाही किंवा प्रकरणाची तक्रार होत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील मी सांगितलं की कोविडच्या पार्श्वभूमीवर विशेषतः मुख्यमंत्री महोदयांनी कुठच्याही विद्यार्थ्यांना त्रास होऊ नयेत अशा पद्धतीचे निर्णय घेतलेले आहेत. त्यांनी देखील सांगितलेलं आहे की फीच्या बाबतीमध्ये फी भरली पाहिजे याबद्दल दुमत नाही, पण या परिस्थितीमध्ये जर फी भरलेली नसेल आणि त्यांची कुठची तरी संस्था शैक्षणिक नुकसान करणार असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही, हे या विभागाचा प्रमुख म्हणून माझं देखील मत आहे.